युती आघाडी संदर्भातला प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला देण्यात आला, तर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीची समिती त्या संदर्भात निश्चितच विचार करेल. समाजोपयोगी योजना राबवल्या गेलेल्या आहेत. SC ST BC मायनॉरिटी या सर्व घटकांसाठी जे चांगलं काम सरकारच्या माध्यमातून ते करतायत त्याबद्दल निश्चितच आम्हाला आनंद आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक अजेंड्याला पुढे नेण्यासाठी BRS कशा पद्धतीनं उपयुक्त ठरू शकते हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर BRS कडनं युती आघाडीचा प्रस्ताव आला, वंचित बहुजन आघाडी आणि BRS या दोन पक्षांची युती आघाडी संदर्भात बोलणी सुरू असल्याची बातमी एका इंग्रजी दैनिकात छापून आली. मात्र या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. तेलंगणा अथवा महाराष्ट्रामध्ये युती संदर्भातला कुठलाही प्रस्ताव हा BRS कडनं वंचित बहुजन आघाडीला देण्यात आलेला नाही, त्यामुळे अशी कुठलीही चर्चा या दोन पक्षांतर्गत सध्या सुरू नाहीये. निश्चितच जर BRS कडनं युती आघाडी संदर्भातला प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला देण्यात आला, तर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीची समिती त्या संदर्भात निश्चितच विचार करेल आणि योग्य तो निर्णय घेईल. तेलंगणामध्ये BRS कडनं ज्या समाजोपयोगी योजना राबवल्या गेलेल्या आहेत, SC ST BC मायनॉरिटी या सर्व घटकांसाठी जे चांगलं काम सरकारच्या माध्यमातून ते करतायत त्याबद्दल निश्चितच आम्हाला आनंद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देशातील सर्वात मोठा उंच पुतळा त्यांनी तेलंगणामध्ये उभारला, त्याबद्दलही आम्हाला BRSचं कौतुक वाटतं. त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला स्वतः बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते त्याचं विमोचन झालं, मात्र त्या ठिकाणी कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. तेलंगणामध्ये निश्चितच BRSला फायदा होईल अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी ही निवडणुकांमध्ये BRSला सहाय्यभूत ठरू शकते. मात्र महाराष्ट्रामध्ये BRS आम्हाला कितपत उपयुक्त ठरेल याबद्दल एक प्रश्न आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक अजेंड्याला पुढे नेण्यासाठी BRS कशा पद्धतीनं उपयुक्त ठरू शकते हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर BRS कडनं युती आघाडीचा प्रस्ताव आला, तर या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे योग्य तो विचार करून निश्चितच सकारात्मक निर्णय वंचित बहुजन आघाडी घेईल.